बाफना ज्वेलर्स, चोख सोनं, चांदी आणि हिऱ्याच्या हॉलमार्क प्रमाणित दागिन्यांचे सुवर्ण दालन. संपर्क 9422-49590. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी 9 न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पत्नी नांदायला येत नाही या कारणाची कुरापत काढून जाव्याने सासूच्या पोटात कात्री खुपसून ठार केल्याची घटना त्र्यंबकेश्वर तालुक्यात समोर आली आहे. एवढेच नाही तर यावेळी मध्ये पटलेल्या पत्नी आणि मुलीवर देखील त्याने हल्ला करत गंभीर जखमी केले आहेत. संशयित किसन महादू पारधी याचे लग्न झारवड येथील कमळाबाई सौमा भूतांबरे यांच्या मुलीशी झालेले होते. त्याची पत्नी इंदुबाई किसन पारधी ही सासरी नांदाव्यास जात नव्हती, त्यामुळे रविवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास किसन पारधी याने पत्नी इंदुबाई पारधी सासरी नांदाव्यास काय येत नाही अशी कुरापत काढून पत्नी इंदुबाई पारधी हिला विळ्याने गळ्यावर मारहाण करू लागला. म्हणून सासू कमळाबाई सोमा भूतांबरे व आरोपीची मुलगी माधुरी किसन पारधी या दोघी भांडण सोडवण्यासाठी मध्ये गेल्या असता किसन पारधी याने माधुरी पारधी हिच्या हातावर विळ्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यात माधुरी गंभीर जखमी झाली, तसे सासू कमळाबाई भूतांबरे या जागीच ठार झाल्या. तसेच पत्नी इंदुबाई पारधी हिच्या गळ्यावर विळ्याने गंभीर वार केल्याने तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेतील संशयित किसन पारधीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात किसन पारधी देखील जखमी झाला असून त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 9 न्यूज साठी प्रतिनिधी प्रवीण काळवांडे, नाशिक.